नासिक शहर के इंदिरा नगर इलाके में निर्माणाधीन इमारत की पांचवी मंजिल से एक नाबालिग लड़की को अज्ञात संदिग्धों ने फेंक दिया, जबकि इलाज के दौरान लड़की की मौत हो गई, जिससे उसके परिवार में मातम छाया है। इन अज्ञात आरोपियों को आखिरकार पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। जानकारी के मुताबिक हनुमान काले जब पत्नी के साथ सब्जी लेने निकले तो उनकी पुत्री विद्या हनुमान काले घर में अकेली थी, तभी दो अज्ञात संदिग्धों ने उसे घर के बगल में निर्माणाधीन भवन में ले जाकर पांचवी मंजिल से धक्का दे दिया। इस बीच विद्या को तुरंत एक निजी अस्पताल में भर्ती कराया गया, जहां इलाज के दौरान उसकी मौत हो गई। इस मामले में इंदिरानगर थाने में हत्या का मामला दर्ज कर लिया गया था और वरिष्ठ निरीक्षक गणेश निहादे के मार्गदर्शन में सहायक निरीक्षक निखिल बोंडे ने तुरंत जाँच की और संदिग्ध विनायक सुरेश जाधव को गिरफ्तार कर लिया और उसे अदालत में पेश किया। उन्हें 6 जून तक पुलिस हिरासत में ले लिया गया है। नगर पुलिस स्टेशन च्या हद्दीत एक 16 वर्षाची मुलगी टेरेसवरून इमारतीच्या टेरेसवरून पडल्यानंतर तिच्या आई वडिलांनी तक्रार दाखल केली होती, त्याच्यावरून 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। आपण या तपासामध्ये इंस्टा आयडी चेक करून एक जाधव नावाचा आरोपी या ठिकाणी अटक केलेला आहे, त्याला 6 जूनपर्यंत रिमांड मिळालेली आहे। सदरचा खुनाचा प्रकार याबाबतचा तपास इंदिरानगर पोलीस स्टेशन करीत आहे। घरच्यांचं आरोप असा आहे की तिला वरून ढकलून दिलेला आहे इमारतीच्या वरून। इंस्टाग्रामचं जे ॲप आहे याच्यावरती पीडित मुलगी आणि हा मुलगा यांची ओळख झालेली होती, त्याच्याचं जे चॅटिंग वगैरे आहे ते पण आपण हस्तगत केलेलं आहे, पुढील तपास करत आहोत। कारण काय समोर आले? कारण प्रेमसंबंध याच्यामध्ये आहेत, त्या कारणातून ही घटना घडलेली आहे। याबाबतचा तपास अजून सुरू आहे, काय टेक्निकल तपास असेल किंवा इतर बाबी पण आम्ही तपासत आहोत। तो इथे सातपूर येथे शिक्षण झालेलं आहे त्याचं आणि एका सातपूरच्याच कंपनीमध्ये जॉब करत होता। ब्युरो रिपोर्ट, BCN News।